अंबरनाथ तालुक्यातील सामटोली गावात नुकताच एलआयसी ऑफ इंडिया आदर्श विमा ग्राम पूर्ती सोहळा पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एलआयसी ऑफ इंडिया ठाणे विभागाचे मार्केटिंग व्यवस्थापक संदीप गोखले, एलआयसी ऑफ इंडिया ठाणे विभागाचे क्लिया मॅनेजर कोपरकर, उल्हासनगर एलआयसी विमाचे शाखा अधिकारी वृषाली देशपांडे, तसेच एलआयसीचे प्रतिनिधी उमेश चाचर, भारत मोटकर, बाळाराम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सामटोली गावचे प्रभारी सरपंच भालचंद्र कांबळे यांनी केले होते. यावेळी सर्वप्रथम आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांना एलआयसीच्या प्रतिनिधींनी मार्गदर्शन केलं. त्यानंतर वृषाली देशपांडे यांनी सर्व महिलांना एलआयसी बाबत जागृत केलं. यावेळी एलआयसी ऑफ इंडिया ठाणे विभागाचे मार्केटिंग व्यवस्थापक संदीप गोखले यांच्या हस्ते प्रभारी सरपंच भालचंद्र कांबळे यांना विमा ग्राम सुपूर्त करण्यात आला. त्यानंतर प्रभारी सरपंच भालचंद्र कांबळे यांनी एलआयसीच्या अधिकाऱ्यांकडे गावाच्या स्वच्छतेसाठी घंटागाडी घेण्यासाठी तसेच सौर ऊर्जा प्लांट एलआयसी कडून कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली तर ते आम्हा गावकऱ्यांना करावी असे निवेदन देखील देण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवला. आज तुमच्या गावाला विमा ग्राम पुरस्कार घोषित झाला आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? भारतीय महामंडळ यांच्याकडून विमा ग्राम या योजनेतून गावातील नागरिकांना विम्याचा महत्त्व पटवून देण्यात आला व त्यांना जास्तीत जास्त आपल्या विमा काढण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आला. ते प्रोत्साहित करण्याबद्दल जे विमाचे प्रतिनिधी आहेत त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी आमच्या पूर्ण गावाला विमाचा कवच दिला. याच्याने विमा जी साक्षरता आहे, विमा साक्षरता ती गावाला समजली. आणि जो त्यांनी पहिले दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये केला होता, आता आमच्या पूर्ण गावांनी विमा घेतल्यामुळे काही विमा ग्राम त्यांनी विमा ग्राम घोषित केला आपला गाव. आणि आम्हाला ग्रामपंचायतीसाठी 30,000 एक बक्षीस म्हणून आम्हाला त्यांनी देण्यात आले. भारतीय आयुष्यमान विमा आज सामटोली गावामधील सर्व महिलांनी विमा ग्राम या योजनेचा जो त्यांचा टार्गेट होता तो पूर्ण केलेला आहे. याच्या अगोदर दोन्ही ग्रामपंचायतनी आपला टार्गेट पूर्ण केलेला आहे. तर हे जे महिलांच्या हितासाठी विमा ग्राम ही पॉलिसी जी आहे, भारतीय जीवन विमा या कंपनीने जी पॉलिसी काढली आहे विमा ग्राम या योजनेचा, महिलांना सर्व बचत गटाच्या महिला असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर्स असतील, या सर्वांच्या सेविंगसाठी एक चांगला उपक्रम आहे. आणि त्याची सुरुवात डोण्यापासून झाली आणि सामटोलीमध्ये आज दुसरा नंबर आलेला आहे. तर माझी सर्व तालुक्यातील महिलांना विनंती आहे की आपल्या आयुष्याची एक सेविंग म्हणून विमा ग्राम या पॉलिसीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि सर्वांनी त्याच्यात सहभागी व्हावा. आपल्या भविष्याची ती एक इन्व्हेस्टमेंट म्हणून सर्वांनी पॉलिसी काढावा. आणि एलआयसीच्या या भारतीय जीवन विमा या कंपनीचे जे अधिकारी आहेत ज्यांनी सारखा फॉलोअप घेऊन महिलांना प्रोत्साहित करून त्यांना कळवलं, चांगले समजवले का बा तुमच्या भविष्यासाठी किती चांगली पॉलिसी, त्यांचंसुद्धा आभार मानतो. आज त्यांनी या दोन ग्रामपंचायती माझ्या तालुक्यातील चांगल्या प्रकारे पूर्ण केलेल्या आहेत आणि तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये ते सर्व महिलांपर्यंत ही पॉलिसी पोहोचवतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो ना सांगतो. आज सामटोली या गावी आदर्श विमा ग्राम सोहळा पार पाडण्यात आला. या कार्यक्रमामध्ये श्री बाळाशेट कांबळे तसेच इरमाली सर, त्यानंतर एलआयसीचे मार्केटिंग मॅनेजर गोखे सर हे सर्व उपस्थित होते. त्यामध्ये जे महिलांना जे योग्य ते बचतीचं मार्गदर्शन करण्यात आले, तसेच भविष्यामध्ये होणाऱ्या ज्या योजना आहेत एलआयसीच्या की ज्या पद्धतीने ग्राम विकासासाठी आदर्श विमा ग्राम म्हणून योजना आहे, तसेच रजिस्टर संस्था ज्या आहेत, सोसायटी ज्या आहेत त्यांच्यासाठीसुद्धा जे आदर्श सोसायटी म्हणून आपल्याकडे एलआयसीकडे योजना असतात. तर वेगवेगळ्या माध्यमातून जे एलआयसी समाजोपयोगी कल्याणाचे कामं करत असते आणि आम्ही प्रतिनिधी म्हणून जे त्यासाठी नेहमी हातभार लावत असतो. तर या गावासाठी जे आज एलआयसीने 30,000 इतकी अमाऊंट रकमेची
अनुदान स्वरूपात त्यांना जे दिलेले आहे याबद्दल जे सोहळा जो आहे खूप उत्साहात पार पडला। मी अगदी शालेय जीवनामध्ये असताना त्यावेळेस एल आय सीच्या बाबतीत मी माहिती ऐकली होती। त्यावेळेस जे एल आय सीचे फाउंडर फायनान्स मिनिस्टर होते सी डी देशमुख यांनी त्यावेळेस असं त्यांचं वाक्य होतं की ज्यावेळेस समाजातील आणि देशातील सर्वात शेवटच्या घटकापर्यंत विम्याचं संरक्षण देण्यामध्ये जेव्हा भारतीय आयुर्विमा महामंडळ सक्सेस होईल किंवा त्यांचे प्रतिनिधी सक्सेस होतील त्या दिवशी खरं एल आय सीचं भारतीय आयुर्विमा महामंडळाचं राष्ट्रीयकरण केल्याचा उद्देश साध्य होईल। आणि आज मला खरोखर आनंद होत आहे की आज आम्ही खरोखर आमच्या सेवेद्वारे विम्याचं जे संरक्षण जे तर समाजातील एकदम शेवटच्या घटकापर्यंत नेऊ शकलो आम्ही आणि त्याचीच आज जी काही यशपूर्ती आहे त्याची जी काही पूर्णता आहे तर त्या माध्यमातून जे अगदी शेवटच्या घटकापर्यंत विम्याचं संरक्षण देऊन खरा जो उद्देश होता सी डी देशमुखांचा विम्याचं एल आय सीचं राष्ट्रीयकरण करण्याच्या पाठीमागं तो खऱ्या अर्थानं साध्य झालाय असं या सोहळ्याद्वारे मला वाटतं। आणि या भव्य सोहळ्याला आमचे मार्केटिंग मॅनेजर तसेच कोपरकर सर आमच्या शाखा अधिकारी वृषाली देशपांडे आणि इथले प्रतिष्ठित जनप्रतिनिधी बाळाराम कांबरी तसेच भालचंद्र कांबरी तसेच यशस्वी उद्योजक शिवाजी शेठ हिरमाळी हे पण या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सर्वांनी या कामाचं जे कौतुक केलं आणि निश्चितच याचा जो फायदा गावाच्या विकासासाठी होऊ शकतो अशाच पद्धतीचं जे काम करण्याची जी इच्छा आहे आमची आणि जो आनंद आम्हाला याच्यातून भेटतोय हा आम्ही उत्तरोत्तर अशाच पद्धतीनं मेहनत करत राहू आणि विम्याचं जे क्षेत्र जे आहे प्रत्येक घराघरापर्यंत नेऊन पोहोचू हा आमचा उद्देश जो आहे तो या माध्यमातून साध्य होत आहे। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर। आता नाही कसली चिंता कारण वूड सिटी तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 0% बजाज फायनान्स सह 5 वर्ष गॅरंटी वॉरंटी असलेले फर्निचर सोफा सेट वॉल ड्रॉप डायनिंग टेबल ऑफिस चेअर टीव्ही युनिट सेंटर टेबल मेटल कबोर्ड बेड आणि बरच काही 1500 जास्त कलर्स उपलब्ध तसेच गोदरेज व नीलकमल नॅशनल सेलो ब्रँडचे फर्निचरही उपलब्ध। बजाज फायनान्स सर्व प्रकारचे क्रेडिट व डेबिट कार्डही स्वीकारले जातील। तर आजच विजिट करा बदलापूर शहरातील सर्वात मोठ्या फर्निचर हाऊसला एकमेव वूड सिटीला।